देशविघातक घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, देशविरोधी संघटनेवर बंदी घालावी. मोताळा तहसीलदार यांना मोताळा बजरंग दल विश्व हिंदू परिषद मार्फत निवेदन. पुण्यात घडलेल्या PFI विरोधी आंदोलनाबद्दल मोताळा तहसीलदार यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. NIA तपास यंत्रणांनी देशभरात तसेच पुण्यातील कोंडवा भागात PFI या संस्थेच्या काही संशयितांना अटक केली. त्यांच्या निषेधार्थ काही लोकांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यात देशविरोधी घोषणा दिल्याचे असे निदर्शनात आले. त्यात त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. भारतात राहून भारताच्या सुखसुविधा उपभोगून जर पाकिस्तानबद्दल आपुलकी वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे. देशविघातक घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली. मोताळा तहसीलदार यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल अनेक हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. आज आपण जे निवेदन दिलं पुण्यामध्ये 23 तारखेला पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले असे देशद्रोही कृत्यांना देशाच्या बाहेर काढून दिलं गेलं पाहिजे किंवा भर चौकामध्ये यांना गोळ्या घातल्या गेल्या पाहिजे. हे हरामखोर गावोगाव यांनी पूर्ण देशामध्ये माहोल खराब करतात. अशा देशद्रोही कृत्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी आज आपण मोताळा तहसीलला निवेदन दिलं. जय श्रीराम. बजरंग दलच्या वतीने मोताळा तहसीलदारांना निवेदन दिले.